शब्द ब्रह्म कमाले आदि बीज ओम नमो जियाद्या ओम नमो जियाद्या। नमस्कार रसिको, गणरायाचं नमन तर झालेलंच आहे आणि आता आपण आपल्या आजच्या या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो। एकदा बाळासाहेबांनी गप्पांच्या ओघात असं सांगितलं होतं की आजच्यासारखं त्यांच्या लहानपणी त्यांना काही कॉमिक्स किंवा अरेबियन नाईट्स अशी पुस्तकं काही मिळत नव्हती। त्यांच्या घरामध्ये नाटकाचीच पुस्तकं होती आणि माई म्हणजे त्यांची आई त्यांना ती पुस्तकं वाचून दाखवायच्या। साहजिकच संन्यस्त खड्गमधून त्यांना सावरकर भेटले किंवा भाववंदनमधनं त्यांची गडकऱ्यांशी ओळख झाली, त्यामुळे भाषेची गोडी त्यांची वाढली। त्यांच्या आजारपणातल्या एकाकी अवस्थेमध्ये गालिबपासून ते ज्ञानदेवांपर्यंत भाषाप्रभूंशी त्यांची जवळीक साधली गेली, यातूनच शब्दांची जाण वाढली। साहजिकच त्यांनी आजवर दिलेल्या चालींकडे जर आपण नजर टाकली तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये वैविध्य तर आहेच, पण चाल देण्यापूर्वी निवडीतला चोखंदळपणा सुद्धा आहे। यावरूनच बाळासाहेबांना एक विचार असं वाटतं की तुम्ही तुमच्याकडे एखादी कविता आल्यानंतर चाल जेव्हा एखाद्याला लावायची असते त्यावेळेला तुम्ही कवी किंवा कविता पारखून घेता का, आणि त्या कवितेतलं किंवा त्या गीतातली तुम्हाला गेयता जास्त आकर्षित करते का अर्थ? अर्थ कवी पारखून घेण्याची मजा लायकी नाही, एक कविता पारखून घेण्याची लायकी नाही, पण गेयत हा शब्द जरा अवघड आहे। मला असं वाटतं आपण गेयत हा शब्द गाळून त्याऐवजी नाद हा शब्द वापरूया। मी थोडा हिंदी लोकांमध्ये वाढल्यामुळं नादाकडे अधिक लवकर आकर्षित होतो, मग शब्दाच्या नादाकडे, आणि कधी कधी त्या नादाबरोबर चांगला अर्थ मिळाला तर आणि गमत येते त्याच्यामध्ये। अशी एखादी अलीकडे विशेष अर्थ अशी जाणवलेली कविता कुठली? अशा अनेक कविता आहेत, पण अलीकडे नाद आणि अर्थ असे दोन्ही घेऊन ग्रेस मला अलीकडे अधिक आवडायला लागला आहे। अच्छा, आणि मागे मला आठवत आहे जवळ 10-12 वर्षापूर्वी आरती प्रभू ज्यावेळी मी त्यांना पहिल्यांदा ध्वनी मुद्रित केलं त्यावेळी सगळे त्यांच्यावर फार टीका करत होते नवकवी म्हणून। अच्छा, मला चांगलं स्मरत आहे की ज्यावेळी मी त्यांचं गाणं ध्वनी मुद्रित केलं तर आता मनाता दगड घेतो कणत उषाला ही ओळ आल्याबरोबर सगळे मला म्हणाले की आता हे गाण्यामध्ये दगड धुंडे केव्हापासून तुम्ही आणायला लागला। पण त्या दगडाला नाद नसेल पण त्या दगडामध्ये जो आशय होता जो अर्थ होता तो मला कुठेतरी जाणवला, आणि समयीच्या शुभ्र कळ्या गाजलेलं गाणं त्यावेळेचं
त्याचा अर्थ मला चाल लावताना काही कळला नव्हता फारसा, पण फक्त समईचा शुभ्र कळ्या हा एकाच शब्दाच्या नादामुळं मी नादावलो आणि त्याला चाल लावली. ग्रेस हा असाच कवी आहे, कधी कधी अर्थ काय त्याच्या मागोमाग जावं लागतं, पण त्याला शब्दाला नाद असतो. उदाहरण द्यायचं म्हणजे वाऱ्याने हलते रान, तुझे सुनसान, हृदय गहिवरले, गाईचे डोळे करुण उभे की सांज निळा येतले. अच्छा, आपण याचा अर्थ नंतर शोधूया, पण या शब्दाने एक नाद आहे. मग असे नादमय शब्द मिळाले आणि त्यातला आतला अंतर्गत एक आशय मला जाणवू लागला की मी चाल करतो. ग्रेसच्याच एका कवितेने आपण मला वाटतं सुरुवात करूया. तुम्ही स्वतः ते सादर करा. ती गेली तेव्हा रिमझिम, ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता. ठीक आहे. अंगणात गमले मजला,
Thank you.